आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माणगाव स्मार्ट व्हिलेज होईल. डॉक्टर कुणाल खेमणार, माणगाव नागरी पतसंस्थेतर्फे वृक्षारोपण. माणगाव हे स्मार्ट व्हिलेज होईल. त्यांनी स्मार्ट ग्राम योजनेत भाग घेतल्यास प्रथम क्रमांक मिळेल आणि शासनाचे मोठे बक्षीस मिळेल असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी व्यक्त केले. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं ग्रामपंचायतीनं विकास कामांचा सपाटा सुरू ठेवला आहे. माणगाव फाटा ते कन्याशाळा या 3 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करून संपूर्ण रस्त्यावर LED लाईटची सोय केली आहे. याच रस्त्याच्या दुतर्फा वड कैलासपती, सिल्वर ओक, करंजी, सीता, अशोक, गुलमोहर, पिंपळ, सुपारी, सोनचापा, अर्जुन अशा विविध प्रकारच्या 247 वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. येथील माणगाव नागरी पतसंस्थेच्या वतीनं सुमारे 10 लाख रुपयांची ही झाडे लावण्यात आली. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांनी तसेच लोकांचे सहकार्य मिळाल्यास माणगावला स्मार्ट व्हिलेज होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही असे सांगत या स्मार्ट व्हिलेजमध्ये माणगाव नागरी पतसंस्थेचा मोठा वाटा आहे असे मत व्यक्त केले. यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, संस्थेचे संचालक तात्यासो पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य वंदना मगदुम, पंचायत समिती सदस्य अजीम मुजावर, माणगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जिनगोंडा पाटील, उपसरपंच राजू मगदुम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन महालिंगा महाजन, संचालक तात्यासो पाटील, बंडू देमांना, रामचंद्र भनवाडे, जयवंत भरमगोंडा, आप्पासो भनवाडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राथमिक शाळेतील तसेच AP मगदुम हायस्कूलचे विद्यार्थी तसेच यड्राव येथील शरद महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणायचं आहे 10 वाजेपर्यंत.